नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच असेल असे संकेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहेत तसंच प्रसाद लाड स्वतः रत्नागिरीतून लढायला उत्सुक असल्याचंही ते म्हणाले रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे विधानसभेसाठी सेना भाजप युती अभेद्य आहे पण युती तुटली तर रत्नागिरीतून विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढण्याची तयारी आहोत असं प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलं नारायण राणे भाजपात आले पाहिजे ही इच्छा माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीरित्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितली नारायण राणे जर भाजपात येत असेल तर जसं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं सा आम्ही देखील सांगू की आम्ही त्यांचं ता स्वागतच करू